समजा पोलिसांनी काही गडबड केलेली होती तर एमडींनी नंतर एवढा वेळ काय घेतला की अरे एमडींनी एमडीचा जबाब घेतला त्यांनी तो घेतला तो मागच्या गुन्ह्यामध्ये आणि तो जबाब होता ते फिर्याद नव्हती फिर्याद दुसऱ्या दिवशी दिली आम्ही जबाब आदल्या दिवशी घेतला एमडीचा एमडीने फिर्याद दुसऱ्या दिवशी दिली चोरीची त्या कालखंडामध्ये ह्यांनी जे केलेलं आहे एमडीने ते नियमानुसार केलेलं आहे त्याच्यात काय फरक पडतो तुम्ही जबाब घेतला आम्ही कुठं म्हटलं होतं तुम्हाला आमच्या चोरीची फिर्याद घ्या त्या दिवशी तुम्ही घेत नव्हते फिर्याद आजही फिर्याद घेत नाही त्याही दिवशी फिर्याद घेतली नाही जबाब जो घेतला तो आधीच्या कालखंडामधल्या ह्याच्यामध्ये घेतला आणि शेवटी चार दिवसानं असो का आठ दिवसानं असो फिर्याद तर घ्यावीच लागते ना कोणत्याही नियमानं तुम्ही फिर्याद नाकारू शकता हो काय गरज आहे तुम्हाला फिर्याद नाकारायची मला तर अजूनही आश्चर्य वाटते की पोलीस जसे इतक्या दबाबाखाली असतील जळगाव जिल्ह्याचे पोलीस यंत्रणा एस पी सहित हे तर मला आश्चर्य वाटतं की एस पी एवढ्या दिवसात लवकर बदलले आतापर्यंत चांगलं काम करत होते असं माझं मत होतं.